विसरून गेली मी. सो आम्ही आता इकडनं निघू. सगळ्यात आधी आपण हंसिकाला बर्थडे विश करूया ऑन कॅमेरा. हॅपी 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 बर्थडे सो. थँक्यू. कसं वाटतंय तुला इकडे येऊन? मला मी एक्सपेक्टच केलं नव्हतं अजिबात की असं आपण इकडे असं कुठेतरी येणार आहे. आणि मस्त वाटतंय. आणि अरेंजमेंट कसं वाटतंय? अरेंजमेंट पण छान वाटतंय. म्हणजे असं मला वाटलंच नव्हतं की असं काहीतरी असं. सो आता आम्ही वळतो आहे सेलिब्रेशनकडे आणि आम्ही पोहोचतो आहे प्रॉपर लोकेशन. निघत आहोत आणि डॉमिनोजला जाणार आहोत बिकॉज तिला पिझ्झा खूप जास्त आवडतं. तर आजच्या दिवसामध्ये मी ठरवलं की तिला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या आपण करूयात. तर पिझ्झा खाऊयात त्यानंतर रात्री डिनर.
चांगला दिवस घालवल्यानंतर आम्ही खूप एक्साइटेड आहोत आता हंसिकाचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी विथ फॅमिली. आणि आम्ही ठरवलं आता बाहेर डिनरला जाण्यासाठी आणि तिच्यासाठी तिचा फेवरेट केकसुद्धा घेऊन चाललो आहे. आजचा दिवस तर चांगला स्पेंड झाला आणि आता आम्ही फॅमिली डिनरसाठी बाहेर जातो आहे. तर आय होप की यापुढचासुद्धा वेळ चांगला जाईल आणि मला खूप मजा आली, सगळं मिळालं जे मला हवं होतं. तर आता भेटूया डिनरच्या ठिकाणी. सगळ्यांनी मला बर्थडे विश केले त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आणि थँक्स टू यू. सो हा होता गाईज आजचा व्लॉग, हंसिकाचा बर्थडे व्लॉग. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा प्लीज तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मजेशीर व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत बघत राहा तेजोमयी व्लॉग्स. थँक्यू.